नमस्कार होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन बऱ्याच वेळा खव्याचे गुलाबजामून केल्यानंतर आतून घट्ट होतात मऊ लुसलुशीत होत नाहीत तर ते कसे करायचे ते आपण पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे हा खवा फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर यावेळेस आता मी त्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मिक्सर आपल्याला थोडंसंच फिरवायचं आहे म्हणजे खवा सर्व एकजीव होईल जर तुम्ही खवा फ्रीजमध्ये ठेवलेला नसेल किंवा तो तसाच रूम टेम्परेचरला असला तरीही तो एकजीव होण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामधून त्याला फिरवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी दोन ते तीन बॅचेसमध्ये खवा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतला आहे आपला खवा अतिशय मौसूद झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे तर मैदा मिक्स करण्यासाठी अर्धा किलो खव्यासाठी आपल्याला अर्धा कप मैदा लागणार आहे अर्धा कप म्हणजेच शंभर ग्रॅम मैदा एवढा आपल्याला पुरेसा आहे तर हा मैदा आपल्याला हळूहळू खव्यामध्ये मिक्स करायचा आहे मैदा मिक्स करताना तो ताटामध्ये अशा पद्धतीने एका साईडला टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर थोडा थोडा मैदा घेऊन आपण खव्यामध्ये तो मिक्स करायचा आहे म्हणजे मैदा खव्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एकजीव होईल आता अशाच पद्धतीनं मी पाच ते दहा मिनटामध्ये खवा आणि मैदा हा सर्व चांगल्या पद्धतीनं मळून घेतलेला आहे खवा चांगला मळून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे तर या ठिकाणी मी दोन चिमूटभर बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे तर दोन चिमूट बेकिंग सोडा यामध्ये टाकून आपल्याला हा पुन्हा एकदा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं जवळजवळ पाच ते दहा मिनिट मी खवा मैदा आणि बेकिंग सोडा या तीनही गोष्टी एकत्र करून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला गुलाबजामुन करण्याचं जे काय मिक्सचर आहे तर ते तयार झालेलं आहे आता आपण गुलाबजामून करण्यास सुरुवात करूयात तुम्ही पाहू शकता की हे पीठ अतिशय मौसूद झालेलं आहे आणि जेव्हा आपण याचा गोळा बनवतो तर त्याला क्रॅक्स पडायला नकोत अशा पद्धतीनं आपल्याला तो मौसूद मळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी गुलाबजामून बनवून बघितल्यानंतर त्याला कसलेही क्रॅक्स पडत नाही आहे आता आपण गुलाबजामूनचं हे मिक्सचर पाच ते दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण गुलाबजामून बनवण्यासाठी जो काय सिरप लागतं शुगर सिरप तर ते बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी एका खुलगट पातेल्यामध्ये मी जवळजवळ दोन ग्लास साखर घेतलेली आहे दोन ग्लास साखर म्हणजे चारशे ग्राम साखर आहे तर दोन ग्लास साखरसाठी आपल्याला या ठिकाणी दीड ग्लास पाणी घालायचं आहे तर हे सर्व आपण गॅसवरती तापवण्यासाठी ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही अतिशय मंद केलेली आहे आणि आता आपण हे शुगर सिरप बनवून घेणार आहोत तर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे थोडंसं ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच असू द्यायची आहे तोपर्यंत आपण गुलाबजामून बनवून घेऊयात साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपण काही गुलाबजामून बनवून घेणार आहोत तर गुलाबजामून बनवण्यासाठी या ठिकाणी मी मेजरिंग स्पूनचा वापर केलेला आहे तर हा जो स्पून आहे तर तो हाफ टी बी एस म्हणजेच टेबल स्पूनचा जो मेजरिंग स्पूनचा जो चमचा आहे तर तो आहे तर या मापाने आपण एकसारखे गुलाबजामून बनवून घेणार आहोत गे तर गुलाबजामून बनवताना हातावरती थोडंसं त्याला अजून चांगलं कुस्करून घ्यायचं आहे आणि त्याला कसलेही क्रॅक्स नकोत अशा पद्धतीचा त्याचा एक गोळा बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं थोडंसं हातावरती आपण चोळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवायचा आहे तर याच पद्धतीनं मी काही गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत तोपर्यंत आपण शुगर सिरप पाहूयात तर या ठिकाणी साखर पाण्यामध्ये सर्व विरघळलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम ही थोडीशी मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा पाक चार ते पाच मिनटं चांगला उकळून घ्यायचा आहे गुलाबजामून जास्त दिवस टिकण्यासाठी आणि ते लवकर खराब होऊ नयेत त्यासाठी फक्त साखर पाण्यामध्ये विरघळायची नाही तर त्याचा थोडासा चिकट असा पाक करायचा आहे एक तारी पाक करतो त्यापेक्षा थोडासा कमी असलेला पाक की ज्यामध्ये शुगर सिरप हा थोडंसं चिकट वाटलं पाहिजे या पद्धतीचा पाक आपल्याला करायचा आहे तर मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हे शुगर सिरप बनवून घेतलेले आहे आणि तोपर्यंत मी या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस गुलाबजामूनही तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे गुलाबजामून तळण्यासाठी घेऊयात गुलाबजामून तळण्यासाठी गुलाब गॅसवरती एक कढई तापवण्यासाठी ठेवली आहे या कढईमध्ये मी कसलंही फ्लेवर नसलेलं तेल वापरलेलं आहे हे रिफाईंड ऑइल आहे याला कसलाही फ्लेवर नाही आहे म्हणजे शेंगादाण्याचं किंवा करडईचं तेल जर तुम्ही वापरलं तर गुलाबजामून तळल्यानंतर त्याला एका पद्धतीचा स्मेल येतो त्यामुळे विदाउट फ्लेवर असलेलं आपल्याला तेल वापरायचं आहे तर या ठिकाणी मी सनफ्लावर ऑइलचा वापर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता गुलाबजामून तेलामध्ये टाकल्यानंतर फक्त थोडेसे बुडबुडे यायला हवेत अतिशय भरभरही आपल्याला ते गरम करायचं नाहीये तसं जर केलं तर गुलाबजामुन वरतून चांगल्या पद्धतीनं तळल्या जातील परंतु आतून ते तसेच कच्चे राहतील तर तुम्ही पाहू शकता की थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की यामध्ये आता आपण गुलाबजामून ॲड करायचे आहे गुलाबजामून तेलात टाकताना एकदाच भरपूर गुलाबजामून तेलात टाकायचे नाही तर दहा ते पंधरा गुलाबजामून आपण एका वेळी तेलामध्ये टाकणार आहोत आणि ते मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून तळतेवेळी गॅसची फ्लेम ही अतिशय मीडियम टू लोच ठेवायची आहे असं केल्याने गुलाबजामून हे चांगले आतपर्यंत तळल्या जातील तर तुम्ही पाहू शकता की गुलाबजामून तेलात टाकल्यानंतर थोड्या वेळाने आपण त्याला चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं थोड्याशा डार्क रंगावरती आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत रंग तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख रंग याला आलेला आहे जास्त डार्क रंगावरही आपल्याला ते तळायचे नाहीत तर सेम याच पद्धतीनं आपण दुसरे गुलाबजामुनही तेलामध्ये टाकणार आहोत तर दुसरे गुलाबजामून तेलात टाकेपर्यंत आपण जे तळलेले गुलाबजामून आहेत तर ते थोडेसे थंड होतील आणि आपला पाकही जो आहे तर तो अतिशय कडक नाही तर तो थोडासा कोमट आहे तर या पाकामध्ये आता आपल्याला तळून घेतलेले गुलाबजामून सोडायचे आहेत गुलाबजामुन पाकात टाकताना पाक हा अतिशय जास्त कडक नसावा तो थोडासा कोमटच असावा तसं जर असेल तर गुलाबजामून हे फुटण्याचे चान्सेस असतात तर या ठिकाणी सेकंड बॅचही तळून झालेली आहे सेम याच पद्धतीने मी सर्व गुलाबजामून तळून घेतलेले आहेत आणि ते एकानंतर एक पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपले सर्व गुलाबजामून तळून तयार झालेले आहेत पाकामध्ये हे गुलाबजामून मी एखाद तासभर बुडवत ठेवले होते आणि आता यानंतर आपण चेक करूयात की गुलाबजामून आतून कसे झालेले आहेत तर या ठिकाणी आपण एक गुलाबजामून कट करून बघूयात तुम्ही पाहू शकता की पाक हा आतपर्यंत चांगला मुरलेला आहे आणि गुलाबजामून आतपर्यंत मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत तर या ठिकाणी आपण प्रेस केल्यानंतर पाहू शकतो की पाक हा आतपर्यंत चांगला मुरलेला आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही खव्याचे गुलाबजामुन ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत